वीरेश्वर समुदाय भवनाचे 4 रोजी वास्तुशांती लोकार्पण समारंभ। ज्येष्ठ सदस्य जनगौडा दड पाटील यांची माहिती। बेडकियाळ येथील व्यंकटेश्वर साखर कारखाना व महावीर स्पिनिंग परिसरातील जागृत दैवत सार्वजनिक श्री वीरेश्वर मंदिराचे समुदाय भवनाचे वास्तुशांती व वीरेश्वर यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती सार्वजनिक वीरेश्वर मंदिर कमिटीचे ज्येष्ठ सदस्य जनगौडा दड पाटील यांनी सोमवार तारीख 1 रोजी रात्री 8 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी सार्वजनिक वीरेश्वर मंदिर कमिटीच्या सर्व सदस्याच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या बैठकीप्रसंगी स्वागत कृष्ण आर्गे यांनी केले। यावेळी अधिक माहिती देताना जनगौडा दड पाटील म्हणाले, दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्यामुळे सन 2007 ते 2008 साली सुक्षेत्र वीरेश्वर मंदिर उभारला गेला आहे। वीरेश्वर मंदिर व समुदाय भवनाच्या जीर्णोद्धारासाठी कर्नाटक महाराष्ट्रातील असंख्य भाविकांच्या वर्गणीतून या ठिकाणी सुसज्जित असे समुदाय भवन उभारला गेला आहे। या समुदाय भवनाची वास्तुशांती व लोकार्पण सोहळा गुरुवार तारीख 4 रोजी होणार आहे। यावेळी मंदिराचे देवऋषी बाळू मेडकर यांच्या प्रमुख उपस्थित तर श्री विठ्ठल नागू कोरे यांच्या हस्ते तसेच शिवानंद स्वामी यांच्या पौरोहित्याखाली महाहोम हवन विधिवतपणे होणार आहे। दुपारी 12 नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थित प्रार्थनीय आहे। तर दैवत श्री वीरेश्वर देवाची यात्रा मंगळवार तारीख 9 ते गुरुवार तारीख 11 अखेर विविध पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने साजरी होणार असून मंगळवार तारीख 9 रोजी सायंकाळी 5 नंतर बोज क्रॉस परिसरात बेडक्याळ येथील विठ्ठल बिरदेव, वडगोल येथील बिरदेव व शमनेवाडी येथील वीरेश्वर, पालखीसह पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव गादी व बेडक्याळ येथील रेणुका मातेची सबीना आगमनाबरोबर वालुक जमान्याचा कार्यक्रम होणार आहे। यावेळी बोज क्रॉस पासून ते मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक होणार आहे। त्यानंतर रात्री श्रींच्या पालखीस आहेर व मानपान करून महाप्रसादाला सुरुवात केली जाणार आहे। रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे। बुधवार तारीख 10 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी वालग्यांकडून ढोलवादन कार्यक्रम, दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम, रात्री धनगरी ओव्यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे। तर गुरुवार तारीख 11 रोजी कर तोडून व महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे। तेव्हा सर्व भाविक भक्तगण, ग्रामस्थ, नागरिक व वर्गणीदारांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक वीरेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने शेवटी जनगौडा दड पाटील यांनी केले। ಆ ಪ್ರಕಾರ ಮುಂದೆ ಹಂಗೆ ನಾವು ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ಕೋ ಮುಂದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತರು ಕರ್ಮಿಟವರ ವರ್ಷ ದೇವ್ರದ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತ ಹೊಂಟಿದ್ದೀವಿ ದೇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ ಆ ಪ್ರಕಾರ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇದೆ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನ ತಯಾರು ಮಾಡಿದೆವು ಆ ಸಮುದಾಯ ಭವನ ವಾಸ್ತು ಶಾಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಈಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ದೆವು ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋದು 4 ತಾರೀಕಿಗೆ ಹೋಮ 9 ತಾರೀಕು ಮತ್ತು 10 ತಾರೀಕು 2 ದಿವಸ ಜಾತ್ರೆ ಅದ 9 ತಾರೀಕು ಎಲ್ಲ ಊರ ದೇವ್ರು ಬರೋರ ಸಿದ್ಧ ಪಾಲ್ಕಿ ಬರುವ ಅದ್ರ ನಂತರ 10 ತಾರೀಕು ದಿವಸ ನಮ್ದು ಮಠ್ಯ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಜಾತ್ರೆ ಊಟ ಅದೇ ದಿವಸ ರಾತ್ರಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ದೆವು ಹಾಡಿನ ದೇವ್ರ ಸರ್ವರಿಗೆ ಒಂದು ಹಾಡಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ದೆವು ಮುಂದೆ ಒಂದು ಸಾಧಾರಣಪಣೆ ಮಕ್ಕಳಿ ಈ ಇರಾದಾಗ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಬಂದು ಆ ದಿವಸ ಜಾತ್ರೆ ಶೋಭಾ ತರುಸಲ ಎಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟರು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಎಷ್ಟೇ ಜನ ನಮ್ಮ ದಾನಿ ಹತ್ತು ದಾನಿ ರೂಪ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದರು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಮಂಗಾಪುರ ಜನನೂ ನಮ್ದು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದರು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಸುತ್ತಹಳ್ಳಿ ಜನನೂ ನಮ್ದು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದರು ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಅಂಗಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಪ್ರತಿಯೊಂದು ರವಿವಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದು ದೇವರು ನಾವು ನುಡಿ ಆಗ್ತವು ಅದನ್ನು ನುಡಿದಾಗ ಎಲ್ಲರೂ ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವೆಲ್ಲ ನಡ್ಸೋದ್ರು ದೇವಸ್ಥಾನ। यावेळी सार्वजनिक वीरेश्वर मंदिर कमिटीचे सदस्य दत्तकुमार पाटील, महारुद्र स्वामी, बाळासाहेब कदम ममदापूर, बाबूराव खरात, अशोक आर्गे, चंद्रकांत डोणे, श्यामराव बत्ते, सिद्धू कोरे, लक्ष्मण कोरे, बीरा बत्ते आदी उपस्थित होते। देवस्थान बरोबरी अल्लिंद वडगोळ ತಾದನಪಲ್ಲಿಗೆ ಆ ನಂತರ ಎಲ್ಲರೂ ಜಾಗ ಐದು ದೇವ್ರ ಕೊಡ್ಸೋರು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಮ್ಮ ಜಾಗ
ಅದಾದ ದಿವಸ ಸಂಜೆ 5:30 ದಿಂದ ಮುಂದೆ ದೇವರೆಲ್ಲ ಕೂಡೋದು ಸಂಜೆ 7:00 ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿ ಪ್ರಸಾದ ಇರ್ತಿದ್ವಿ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಊರ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳೋದು ಮಂಗಳ ಕ್ಷೇಮಲ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ಮಡ್ಯ ಕೊಡೋದು ದೇವರೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮತ್ತು 10 ಮತ್ತು 9 ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದಾವ್ರಿ.